संविधान दिनी उद्देशिकेचे वाचन। ठाणे जिल्हा परिषदेच्या वतीने संविधान दिनाचे औचित्य साधत यशवंतराव चव्हाण सभागृहात संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले। तत्पूर्वी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला। यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी व व्ही नेमाने, शिक्षणाधिकारी शेषराव बडे, संगीता भागवत, समाज कल्याण अधिकारी रमेश अवचार तसेच इतर अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते। या प्रसंगी व्याख्याते रघुनाथ देशमुख यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते।